नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ असणार आहे ना तो म्हणजे आंब्याचं लोणचं. आणि मित्रांनो, आता पावसाला जवळ येतो आहे, त्याच्यामुळे पावसासाठी स्टॉक करून ठेवतो आम्ही. आंब्याचं लोणचं कसं बनवतात घरगुती ते आज आपण बघूया. तर हे सगळे आंबे आहेत ना, ते आपल्याला आता कापून घ्यायचे आहेत. बऱ्यापैकी आंबे कापून झालेले आहेत. आता मी पण जरा आईच्या हाताशी काम करतो, आईला जरा मदत करतो आंबे कापण्यासाठी. तर मित्रांनो, हे जे आंबे आहेत ना सगळे, ते कापून झाले ना की एका मोठ्या टोपामध्ये ठेवायचे, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मीठ, आणि ते रात्रभर तसेच ठेवायचे. तर मित्रांनो, आपले सगळे आंबे आहेत ना ते कापून झालेले आहेत. आणि जे हे बाटे राहिलेले आहेत ना आंब्याचे, ते आपण वेस्ट नाही करणार. हे बाटे आहेत ना ते आपण लोणच्यामध्ये यूज नाही करणार. त्या बाट्यांचं आपण आजच्यासाठी लोणचं बनवू, गोड लोणचं आंब्याचं. तर हे कापलेले आंबे आहेत ना, त्याच्यामध्ये आपण आता हे जाड मीठ टाकलंय मोठं. आंब्याचे टोप आहेत ना, ते मस्तपैकी ते हलवून घ्यायचे. म्हणजे ते मीठ आहे ना ते सगळ्या आंब्यांच्या कापांना लागलं पाहिजे. जास्त नाही टाकले, जास्त नाही बरोबर. आणि मीठ टाकून झालंय. आता आपण याच्यावरती टाकणार आहोत ते म्हणजे हळद. आणि हळद मीठ लावून झालं ना, तर हे रात्रभर आंबे आहेत ना ते तसेच ठेवायचे. आणि रात्रभर हे आंबे आहेत ना, त्यातून पाणी निघत जाईल आणि ते पूर्णपैकी असे ओलसर ओलसर होतील. बस याच्यामध्ये दोन चमचे हळद टाकली आणि याच्यामध्ये पण दोन चमचे हळद टाकली. तोंडाला पाणी नाही सुटलंय, आंब्यांना पाणी सुटलंय. दोन मिनिटं नाही झाले हळद आणि मीठ लावून, तर लगेच आंब्यांना ना पाणी सुटायची सुरुवात झालेली आहे. बघा, रातभर ठेवायचे ना आई. आता हळद आणि मीठ आहे ना ते आपली एका टोपाची मस्तपैकी एकत्र करून झालेली आहे. ती दुसरा टोप पण आहे ना ती माझी असं मिक्स करून. आणि हे रात्रभर आपल्याला तसेच मुरत ठेवायचे आहेत, जेणेकरून मस्तपैकी ओलसर होतील सगळे आंब्याचे काप आणि याला पाणी सुटेल. मित्रांनो, आपण हळद आणि मीठ लावलेले जे आंबे आहेत ना, त्यांच्यावर रात्री परत एकदा आपल्याला हात मारायचा आहे. कारण की रात्रभर ते आता पूर्णपणे मुरत ठेवायचे आहेत आपल्याला आणि मस्तपैकी त्या आंब्यांना पाणी सुटणार आहे. तर डायरेक्ट आपण उद्या लोणचं बनवायला सुरुवात करू. तर मित्रांनो, हे जे आंबे आहेत ना, आपण त्याला मीठ आणि हळद लावली, त्यांच्यावर आपण झाकण टाकून ठेवू आणि रात्री परत एकदा त्याच्यावर हात मारून घेऊ. तर मित्रांनो, काल रात्री जे आंब्यांना आपण हळद आणि मीठ लावून मुरत ठेवलेले ना, ते बघूया आज कसे झालेत.
तर बघूया आपले मुरट ठेवलेले आंबे कसे झालेत। हो हो एकदम मस्त झालेत आणि ओलसर ओलसर झालेले ते बघा। तर चला आता पुढच्या प्रोसिजर जवळ आपण बघूया। तर मित्रांनो आता आपण तेल आहे ना उकळवणार आहोत आणि याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे हा बघा। आणि एक ते दीड तासाने जेव्हा हे तेल पूर्णपणे थंड होईल ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि जे लोणचं करण्यासाठी साहित्य लागतं ना ते टाकू मग आपलं लोणचं तयार होईल। तर मित्रांनो आपलं गोडे तेल आहे ना ते पूर्णपणे 1.5 ते 2 तास आपण थंड करून घेतलेलं आहे। थंड करण्यामागचं कारण एकच, जर आपण गरम तेलामध्ये लोणचं करायला सुरुवात केली तर आपल्या लोणच्याला तेलाचा वास मारू शकतो। आणि या 1.5 ते 2 तासानंतर थंड झालेल्या तेलामध्ये आपण ॲड केलं आहे मिरची पावडर, बेर्डेकर मसाला, राईची डाल आणि हिंग। तर आता हे लोणचं आहे ना ते आपण एकत्रित करून घेऊ, मस्तपैकी मिक्स करून घेऊ। आणि बघा लोणचं किती भारी झालं आहे, मस्त वास सुटला आहे लोणच्याला। आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला ढवळून ढवळून एकत्रित करायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे एका बरणीमध्ये टाकून ठेवू आणि बरणीमध्ये टाकून ठेवल्यानंतर ना हे लगेच ओपन नाही करायचं। जेव्हा आपल्याला वाटेल की पूर्णपणे हे झालं आहे पावसाळ्यासाठी आपण हा स्टॉक तयार करतो आहे। तर मित्रांनो आपलं लोणचं आहे ना ते एकदम आंबट तिखट आणि एकदम जबरदस्त झणझणीत रेडी आहे। आता फक्त वाट बघतो ती म्हणजे कधी पावसाला येतोय आणि हे लोणचं मी जेवणासोबत खातोय। तर मित्रांनो हे जे लोणचं आहे ना आंब्याचं ते आता आपण एका बरणीमध्ये भरून घेऊ आणि ठेवू पावसाळ्यासाठी। तर मित्रांनो बरणी आहे ना आपली लोणच्याची ती फुल मस्तपैकी भरून झालेली आहे। आता हे जे तेल आहे ना ते आपण डावीने घेऊ आणि वरती या बरणीत टाकून देऊ। तर मित्रांनो आपल्या ना 2 आंब्याच्या लोणच्याच्या बरण्या तयार झालेल्या आहेत आणि पावसाचा स्टॉक तयार आहे आपला। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत, नवीन नवीन ब्लॉग्ससोबत आणि नवीन नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।